नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण गोष्टीवरती बोलणार आहोत, ती म्हणजे आपल्याकडून एक छोटीशी चूक झालेली तर आपला भाडेकरू आपल्या मालमत्तेचा ताबा घेऊ शकतो आणि ते कशा पद्धतीने त्याला कायदेशीर अधिकार प्राप्त होतात याच विषयाची ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. भाडेकरूने तुमच्या मालमत्तेचा ताबा घेऊ नये म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे तुमच्या समोर या कायदेशीर अडचणी उभ्या राहणार नाही, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकन दाबायलाही विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, जर एखादा भाडेकरू सतत 12 वर्ष आपल्या घरात राहिला तर तो त्या मालमत्तेवर मालकी हक्क सांगू शकतो. ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसते. या नियमाबाबत लोक अनेकदा अनभिज्ञ राहतात. असे झाल्यास मालमत्ता गमावण्याचा धोका अशा घरमालक आणि जागा मालकांवरती येऊ शकतो. भाडेकरू कराराचे नियम काय आहेत याची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया. जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या शहरात नोकरीच्या उद्देशाने स्थलांतरित होतो तेव्हा अनेक मोठ्या शहरांमध्ये लोक आपली घरे, प्लॉट, फ्लॅट हे भाड्याने देतात. यासाठी भाडेकरू आणि घरमालक यांच्यात करार केला जातो, ज्यामध्ये घर आणि त्याच्याशी संबंधित अटी व शर्तींचा समावेश केला जात असतो. पण तरीही भाडेकरू आपल्या घराचा ताबा घेऊ शकतो का अशी भीती अनेकदा घरमालकांच्या मनात असते. देशभरातील लोक दिल्ली, मुंबई सारख्या शहरात असतील, आपल्या पुणे, नागपूर, नाशिक अशी जी काही मोठमोठी शहरं आहेत तेथे आपल्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात आणि घराचा ताबा घेतल्यानंतर ते भाडे देतात. घरभाडे कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देते, परंतु या संबंधित नियमांची माहिती नसल्याने लोक स्वतःचे नुकसान सुद्धा करून घेतात. घर मालकाला फक्त दर महिना खात्यात जमा होणाऱ्या भाड्याची चिंता असते आणि हाच निष्काळजीपणा एके दिवशी त्यांना महागात पडू शकतो. जर एखादा भाडेकरू जास्त काळ भाड्याच्या घरात राहत असेल तर तो त्या मालमत्तेवर आपला हक्क सांगू शकतो. या कायद्याच्या अटी आणि शर्ती खूप कडक असल्या तरी तुमची मालमत्ता विवादात येऊ शकते. आता आपण बघूया जो भाडेकरूंना मालक बनवतो तो कायदा नेमका काय आहे. हा कायदा आहे ॲडवर्स पजेशन कायदा. ॲडवर्स पजेशन किंवा प्रतिकूल कायदे इंग्रजांच्या काळापासून असून सोप्या शब्दात नियम समजून घ्यायचे तर याला जमिनीवर अवैध कब्जाही आपण म्हणू शकतो. वर दिलेल्या परिस्थितीत कायद्याचा नियम लागू हा होत असतो. 12 वर्षाचा कायदा सरकारी मालमत्तेला लागू होत नाही आणि यामुळे अनेक वेळा मालकांना त्यांची मालमत्ता गमावावी लागते. जर तुमच्या ओळखीची एखादी व्यक्ती 11 वर्षापेक्षा जास्त काळ राहत असेल तर तो त्या मालमत्तेवरती हक्क सांगू शकतो. तसेच जर भाडेकरू असेल आणि घरमालकाने वेळोवेळी केलेला भाडेकरार घेत असेल तर त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. अशा परिस्थितीत घरमालकाला मालमत्तेत कोणतीही ताबा घेऊ शकत नाही. कोणत्या परिस्थितीमध्ये भाडेकरूला मान्यता मिळत असते मालकी हक्काची तेही बघूया. मालमत्तेचा ताबा शांतपणे घेतला गेला असेल आणि जमीन मालकाला याची माहिती असेल तर ॲडवर्स पोझिशन अंतर्गत मालमत्तेच्या मालकीचा दावा हा केला जाऊ शकतो. यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे 12 वर्षाच्या कालावधीत जमीन मालकाने ताब्याबाबत कोणतेही निर्बंध लादले नसावेत. म्हणजेच मालमत्तेचा ताबा सातत्यपूर्ण होता आणि त्यामध्ये खंड जर पडला तर हेही सिद्ध करणं आवश्यक असतं. 12 वर्षाच्या कालावधीत जमीन मालकाने ताब्यात कोणतेही निर्बंध लादले नसावेत. म्हणजे मालमत्तेचा ताबा सातत्यपूर्ण एकाच व्यक्तीकडे असेल आणि त्यात खंड पडला नाही हे सिद्ध करणं आवश्यक असतं. वरील परिस्थितीत मालमत्तेवर दावा करणाऱ्या व्यक्तीला प्रॉपर्टी डीड, कर पावती, वीज व पिण्याचे पाण्याचे बिल, साक्षीदारांचे प्रमाणपत्र इत्यादी देखील आवश्यक असते. आता आपण बघितलं भाडेकरूच्या ताब्यात मालमत्ता केव्हा जाऊ शकते, पण यातून जर वाचायचं असेल तर घरमालकांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे तेही बघूया. अशा परिस्थिती उद्भवू नये यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे घर कोणालाही भाड्याने देण्यापूर्वी रजिस्टर भाडेकरार हा केला पाहिजे. भाडेकरार
अकरा महिन्यांसाठी असतो, म्हणून दर अकरा महिन्यांनी त्याचे नूतनीकरण करावे. तसेच मालमत्तेने सतत ताब्यात घेण्यास ब्रेक मानला जातो. दुसरं म्हणजे वेळोवेळी भाडेकरू बदलण्याचा पर्यायी हा घर मालकांकडे असतो. यासाठी तुमच्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण केले नाही हे पाहण्यासाठी तुमच्या मालमत्तेवर नेहमी लक्ष ठेवून राहावं. एखाद्यावर विश्वास ठेवल्याने तुमचे अतोनात नुकसान होऊ शकते, याकरता आपण भाडेकरू काळजीपूर्वक ठेवावा. आणि नियमितपणे जर भाडेकरू ठेवत असेल तर त्याचा भाडेकरार करणं हे तितकंच आवश्यक आहे. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की ॲडव्हर्स पोझिशन कायद्यामुळे जर आपण निष्काळजीपणे वागलो आणि जर भाडेकरार केला नाही आणि एखाद्याच्या ताब्यात आपली घर जागा ही 12 वर्षापेक्षा जर जास्त काळ राहिली तर त्याला तेथे कायदेशीर अधिकार प्राप्त होत असतात. तो त्या जागेवरती आपला मालकी हक्क हा सांगू शकतो. त्याकरता जर आपण आपली जागा असेल, आपलं घर असेल, दुकान असेल, जर एखाद्या भाडेकरूला देत असाल तर त्याचा नक्कीच रजिस्टर भाडेकरार करा आणि या कायदेशीर अडचणीत सापडू नका. एवढंच मी आपल्याला सांगेन. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी आहे, यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकन दाबायलाही विसरू नका. अशीच माहिती, पुस्तके, व्हिडिओ आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.